पण पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर। नमस्कार, धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। मी विनोद भागवत घेऊन आलोय गेल्या 24 तासातील ताज्या घडामोडी। प्रथम एक नजर आजच्या प्रमुख घडामोडींवर। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स, नीतीराज इंजिनियर्स, इंडो वुड फर्निचर, MIDC अवधान धुळे, कल्याण इलेक्ट्रॉनिक्स 57 महापालिका कॉम्प्लेक्स झाशीराणी पुतळ्याजवळ धुळे, सीमा हँडलूम हाऊस, सीमा हँडलूम म्हणजे घर आणि ऑफिस सजावटीचं सर्वोत्तम स्थान, श्री स्वामी समर्थ इरिगेशन, जुनी ISI मार्क असलेली ठिबक नळी द्या आणि नवे नळी बंडल घेऊन जा। डॉक्टर भूषण चौधरी यांचं चौधरी त्वचारोग क्लिनिक, गली नंबर 4, पाट बाजार, धुळे। केंद्र सरकारची अमृत आणि स्मार्ट सिटी योजना सबसेल फेल ठरल्या, खासदार सुप्रिया सुळे यांचा पत्रकार परिषदेत केंद्र सरकारवर हल्लाबोल। मुंबई आग्रा महामार्गावरील पूर्मेपाडा शिवारात सोमवारी रात्री विचित्र अपघात, ट्रकने रस्ता दुभाजक तोडून क्रुझरला चिरडले, महिलेसह 3 ठार, 7 जखमी। मे महिना अर्धावर गेला असल्याने शेतकऱ्यांकडून खरीपाची तयारीला वेग, शेती साहित्य खरेदीसाठी शेतकरी बाजारात। धुळे जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्राचा नावलौकिक जागतिक पातळीवर झळकवत येथील सुप्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर आराधना भांबरे यांना लंडन येथे पदवी प्रदान करून केले सन्मानित। आणि शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले राहण्यासाठी विद्यार्थ्यांनी विविध खेळ आणि त्यांची कौशल्य प्राप्त करावीत, मान्यवरांचा जिल्हा वुशु अजिंक्यपद स्पर्धेत खेळाडूंना संदेश। आणि आता सविस्तर वृत्त। केंद्र सरकारने 1,00,000 कोटींचा निधी मंजूर करून राबवलेल्या अमृत आणि स्मार्ट सिटी योजना सपशेल फेल ठरल्या आहेत। या योजनेसाठी दिलेल्या निधीचे ऑडिट झाले पाहिजे असा आरोप करून जनता महागाईने त्रस्त झाली असून या प्रश्न पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांची बैठक घेऊन यावर तोडगा काढायला हवा असे वक्तव्य खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषदेत केले। तसेच मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेचा महापौर होईल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला। दरम्यान राष्ट्रवादी भवनात पक्षाचा मेळावा खासदार सुळे यांच्या उपस्थितीत झाला। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे सोमवारी धुळे जिल्हा दौऱ्यावर आल्या होत्या। त्यांनी जिल्ह्यात विविध कार्यक्रमांना हजेरी लावली, त्यानंतर दुपारी शासकीय विश्रामगृहावर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार अनिल गोटे, पक्षनिरीक्षक अर्जुन टिळे, शहर जिल्हाध्यक्ष रणजित भोसले, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा ज्योती पावरा, माजी जिल्हाध्यक्ष संदीप बेडसे, किरण शिंदे, पोपटराव सोनवणे यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। पत्रकारांशी संवाद साधताना खासदार सुळे म्हणाल्या, केंद्र सरकारने प्रत्येकी 50,000 कोटी रुपये प्रमाणे प्रत्येकी 1,00,000 कोटी रुपये निधी मंजूर करून राबविलेल्या अमृत आणि स्मार्ट सिटी योजना सपशेल फेर ठरल्या आहेत असा आरोप करून या दोन्ही योजनांचे ऑडिट झाले पाहिजे अशी मागणी त्यांनी यावेळी केली। तसेच देशात आज सर्वात मोठे आव्हान महागाईचे आहे, सर्वसामान्य जनता महागाईत होरपळून निघत आहे। या दौऱ्यात मी काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या घरी गेले तेव्हा तेथील गृहिणींना मला बाजूला घेत महागाईबाबत चर्चा करून गॅस, अन्नधान्याच्या वाढत्या किमती, इंधनांच्या दराबाबत तक्रारी केल्या आहेत। त्यामुळे महागाई हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न झाला आहे। या प्रश्नासंदर्भात मी 2 महिन्यांपूर्वी संसदेत उपाययोजना करण्याची मागणी पंतप्रधानांकडे करून सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलवून तोडगा काढावा असे सांगितले असेही खासदार सुळे यांनी सांगितले। तसेच मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेचा महापौर होईल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला। 1,00,000 कोटी रुपये अमृतचे, म्हणजे या दोन्ही स्कीम्समध्ये 1,00,000 कोटी रुपये केंद्र सरकारने दिले। ठीक, 1,00,000 कोटी रुपये। मी केंद्र सरकारला मागच्या सेशनमध्ये विचारलं होतं की या सगळ्याचं थर्ड पार्टी ऑडिट करा आणि हे 1,00,000 कोटी रुपये कुठे खर्च झाले आणि कसे झाले त्याचा आम्हाला रिपोर्ट द्या, बाबा काही
कारण का माझ्या मला वैयक्तिक विचारलं तर माझं प्रामाणिक मत आहे की अमृत अँड स्मार्ट सिटी हा बोथ स्कीम्स हॅव फेल्ड दिस कंट्री असं माझं मत आहे. कारण का अनेक ठिकाणी आम्ही जातो, 1,00,000 कोटी रुपये तुम्ही इमॅजिन करा. प्रसार माध्यमांशी संवाद साधल्यानंतर खासदार सुळे यांनी राष्ट्रवादी भवनात पक्षाचा मेळावा घेतला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार अनिल गोटे, पक्षनिरीक्षक अर्जुन टिळे, शहर जिल्हाध्यक्ष रणजित भोसले, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा ज्योती पावरा, माजी जिल्हाध्यक्ष संदीप बेडसे, किरण शिंदे, पोपटराव सोनवणे यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी खासदार सुळे यांना दौऱ्यादरम्यान शहरातील भीषण पाणी टंचाईची माहिती मिळाली. त्या अनुषंगाने त्यांनी मेळाव्यात येताच 8 ते 10 दिवसाआड पाणी येते का असा प्रश्न थेट विचारला. त्यावर उपस्थितांनी होकार दिल्याने हा प्रश्न गंभीर आहे. पाण्याचे मुबलक स्रोत असतानाही केवळ नियोजनाचा अभाव असल्याने नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. शहरात सुरळीत पाणी पुरवठा होण्यासाठी आपण उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याशी चर्चा करण्यात येईल, तसेच आयुक्तांना मुंबईत बोलवून पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करावे असे सांगितले जाईल. परंतु तत्पूर्वी महिला आघाडीतर्फे 2 दिवसात महापालिकेवर हंडा मोर्चा काढावा असे सांगितले. आदरणीय पवार साहेबांचा पक्ष आहे, त्याच्यामुळे पहिली गोष्ट केली पाहिजे आपण सर्वसामान्य जनतेचे प्रश्न मांडले पाहिजे. 2 कार्यक्रम आपण या वर्षासाठी आपल्याला विनंती आहे. 1 तर पाण्याचा अन्नाचा मोर्चा तातडीने काढायचा, 2 कार्यक्रम द्यायचा आणि त्यानंतर आता जे अमृतचं आहे, अमृतची जी इन्क्वायरी आहे मी तुम्हाला शब्द देते केंद्र सरकारकडे, त्याचा पाठपुरावा मी तुमच्या वतीने करेन. अवकाळी पावसाचा मिरची उत्पादकांना फटका बसला. उत्पादनात घट आली, परिणामी मिरचीचे दर वाढले आहेत. दर वाढीमुळे शेतकरी आनंदी तर सर्वसामान्य जनता नाराजी व्यक्त करत आहेत. पेट्रोल डिझेलसह सर्व जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडले आहेत. सर्वसामान्यांनी जगायचे कसे असा प्रश्न उपस्थित करीत सरकारने या परिस्थितीकडे पाहावे आणि दर वाढ कमी करावी अशी मागणी श्रावण वाणी या नागरिकाने व्यक्त केली. धुळे जिल्ह्याचे पर्जन्यमान 546 मिलीमीटर आहे, परंतु गेल्या 2 वर्षांपासून जास्तीचा तसेच अवकाळी पाऊस होत आहे. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. धुळे जिल्ह्यातील बहुसंख्य शेतकऱ्यांनी यंदा मिरचीची लागवड केली होती, परंतु ऐन तोडणीच्या वेळेस अवकाळी पाऊस झाल्याने मिरचीच्या क्षेत्राला मोठी हानी पोहोचली. परिणामी धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत मिरचीला अपेक्षित दर मिळत आहे. सध्या कमीत कमी 7,000 ते जास्तीत जास्त 25,000 रुपयांपर्यंत प्रति क्विंटल व्रत वारीप्रनुसार मिरचीला दर आहे. दरवाढ झाल्याने मिरची उत्पादक शेतकरी आनंदित आहेत, तर सर्वसामान्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. पेट्रोल डिझेलसह सर्वच जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढले आहेत. सरकारने दरवाढ कमी करून सर्वसामान्यांचे जगणे सुसह्य करावे अशी मागणी श्रावण वाणी या सर्वसामान्य नागरिकाने व्यक्त केली आहे. मिरचीचे बाजार भाव गगनाला भिडलेले आहेत. तर ह्या ठिकाणी मिरची 4 ते 5 प्रकार मिरचीचे आहेत. त्यामध्ये लवंगी आहे, पापडा आहे, गावराने आहे, गावराने 3 प्रकार आहेत. त्याच्यामध्ये काय जाफराबादी भी आहे. तर अशा बरेचशा मिरचीचा प्रकार आहे. त्याच्यामध्ये 7,000 ते 25,000 आज मिरचीची खरेदी ह्या बाजारात झालेली आहे. तीवर गावराने कोरडी मिरची 25,000 रुपयाचा आज लिलाव झालेला आहे. मिरची ही कडक भावात चालू आहे. मुंबई आग्रा महामार्गावरील पुरमेपाडा शिवारात सोमवारी रात्रीच्या सुमारास विचित्र अपघात झाला. मालेगावहून धुळ्याकडे येणाऱ्या भरधाव वेगाच्या ट्रकने आधी रिक्षेला धडक दिली, तसेच रस्ता दुभाजक तोडून विरुद्ध दिशेला येत समोरून येणाऱ्या क्रुझरला चिरडले. या विचित्र अपघातात क्रुझरमधील 3 जणांचा मृत्यू झालाय, तर 7 जण जखमी झालेत. अपघातानंतर ट्रक चालकाने पळ काढला. अपघाताची माहिती मिळताच पुरमेपाडा येथील रहिवाशांना वाचवण्यासाठी गर्दी झाली. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी धुळे तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील तरडी येथून
पुणे येथील खडकी येथे विवाह सोहळ्यासाठी वऱ्हाडींना घेऊन जाणारे क्रुझर, रिक्षा आणि ट्रक यांच्यात मध्यरात्री धुळे तालुक्यातील पुरमेपाडा शिवारात भीषण अपघात झाला. मालेगावहून धुळ्याकडे येणाऱ्या भरधाव वेगाच्या ट्रकने आधी रिक्षेला धडक दिली, तसेच रस्ता दुभाजक तोडून विरुद्ध दिशेला येत समोरून येणाऱ्या क्रुझरला चिरडले. या विचित्र अपघातात क्रुझरमधील 3 जणांचा मृत्यू झाला तर 10 जण जखमी झाले आहेत. या अपघातात क्रुझरमधील सुरेश नारायण सोनवणे, शैलेश पंडित सोनवणे, विद्याभूषण काकडे, ताराबाई अशोक वसरे, सुपडू बारकू वसरे, कोमल प्रमोद सोनवणे, चालक वसंत पंडित वंजारी, सुधीर अभिमन पाटील, अरुणाबाई प्रमोद सोनवणे, आरुभूषण काकडे हे 10 जण जखमी झाले आहेत. तर सरलाबाई पंडित सोनवणे, महेंद्र चुडामन पाटील, रईस शेख राहणार मालेगाव यांचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पुरमेपाडा येथील रहिवाशांनी वाचवण्यासाठी गर्दी केली. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघात झाल्यानंतर ट्रक चालक पळून गेला. या प्रकरणी धुळे तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अजून काही बातम्या आपण अल्पशा विश्रांतीनंतर. धुळे जिल्ह्याचे सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या व्यवहारात विश्वासार्ह खरेदी कोमल इलेक्ट्रॉनिक्स मध्ये. सॅमसंग कंपनीचे दर्जेदार उत्पादने पहा कोमल इलेक्ट्रॉनिक्सच्या अद्ययावत दालनात. LED टीव्ही, LED 3D टीव्ही, सिंगल डोअर, डबल डोअर, 3-डोअर फ्रीज, साइड बाय साइड फ्रीज, स्मार्ट LED टीव्ही, अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेले स्मार्ट मायक्रो ओव्हन, 3D टेक्नॉलॉजी असलेले वॉशिंग मशीन, डिजिटल इन्व्हर्टर असलेले भारतातील पहिले सॅमसंग फ्रीज, जगातील फर्स्ट न्यू स्मार्ट कन्व्हर्टेबल फ्रीजर टेक्नॉलॉजीचे फ्रीज, स्पेशली इंडियन कस्टमर्सची गरज लक्षात घेता पाहिजे तेव्हा आपण फ्रीजरला फ्रीज सेक्शन मध्ये कन्वर्ट करू शकतो. याशिवाय सॅमसुई, ओनिडा, LG, सोनी, कॅल्विनेटर कंपन्यांची सर्वच उत्पादने 0% व्याज दरावर बजाज फायनान्सची सुविधा उपलब्ध. खात्रीची खरेदी करताना सूट मिळवण्यासाठी एकमात्र ठिकाण कोमल इलेक्ट्रॉनिक्स, 54 प्रबोधनकार ठाकरे संकुल, झाशीराणी पुतळ्या शेजारी, धुळे. दूरध्वनी 241-0011. मॅडम, 1 मिनिट. फिनिक्स जिथे ॲक्युरसी तिथे. फिनिक्स करन्सी काउंटिंग मशीन, बस यही है जो सही. हे किलो द्या. 1 KG. फिनिक्स जिथे शंकेला वाव नाही तिथे. फिनिक्स वेइंग स्केल्स, बस यही है जो सही है. नितिराज इंजिनियर्स लिमिटेड, 1406/2 परोळा रोड, बाफना बिल्डिंग शेजारी, धुळे. फोन क्रमांक 0252-62-240-623. नंदुरबार ऑफिस, मोबाईल क्रमांक 93255-74-741. दर्जेदार इलेक्ट्रॉनिक्स होम अप्लायन्सेससाठी धुळे शहरातील एकमात्र ढोबळे सरांचे कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स. ब्रँडेड कंपन्यांची बहुविध उत्पादने वाजवी किमतीत घ्या. कल्याणी इलेक्ट्रॉनिक्समध्ये जिल्ह्यातील गोदरेज कंपनीचे एक्सक्लुसिव्ह ब्रँड आउटलेट, AC समृद्ध दालन, ब्रँडेड कंपन्यांचे वॉशिंग मशीन, भांडी धुण्याचे मशीन, फुल्ली ऑटोमॅटिक घरगुती आटा चक्की, फूड प्रोसेसर, ज्युसर, ग्राइंडर, सिलिंग फॅन, टेबल फॅन, वॉल फॅन, स्टँड फॅन, ओव्हन, इस्त्री, इलेक्ट्रिक गिझरची खरेदी खात्रीने करा. नामांकित कंपन्यांच्या AC आणि फ्रीजचे तर स्वतंत्र दालन. हव्या त्या क्षमतेचा आणि रंगाचा फ्रीज खरेदी करा. जागतिक दर्जाच्या फेबर कंपनीची स्वयंपाकघरातील चिमणीस, कुकटॉप गॅस शेगडीसह खरेदीसाठी अर्थसहाय्य मिळेल. 0% व्याजदराचे 4 हप्ते ॲडव्हान्स भरून उर्वरित रक्कम 8 हप्त्यात भरा. व्याजदर 0%, प्रोसेस फी 0% आणि डाऊन पेमेंटही 0%. बजाज फायनान्स, HDFC बँक, HDB बँक, TVS कन्झ्युमर लोन या कंपन्यांचे अर्थसहाय्य घ्या. इन्व्हर्टर, बॅटरी विश्वासाने खरेदी करा. आकर्षक एक्सचेंज ऑफर, 1 वर्षाची विस्तारित वॉरंटी, 1 वर्षाचा उत्पादन विमा मोफत. मनपसंत ब्रँडेड वस्तूंची आजच खरेदी करा. कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स, 57 महापालिका कॉम्प्लेक्स, झाशीराणी पुतळ्याजवळ, धुळे. दूरध्वनी 0252-62-282-111, 295-311. मोबाईल 94-204-39-111. चेहरा आणि शरीरावरील अनावश्यक केस, मुरुम, गोंधण, तसंच चेहऱ्यावरील पुटपुळ्या, चेहऱ्यावरील व्रण, डाग, मोस, वांग
या आणि यासारख्या अन्य व्याधींपासून आपण त्रासला आहात का? मग एवढी चिंता करताय कशाला? कारण लेसर मशीनद्वारे उपचार पद्धती आता आपल्या धुळे शहरातच उपलब्ध झाली आहे. गोंधण काढण्यासाठी अत्याधुनिक क्यूसीस लेसर मशीन, आपल्या चेहऱ्यावरील तसेच त्वचेवरील विविध समस्यांच्या निवारणासाठी धुळे जिल्ह्यातील प्रख्यात त्वचारोगतज्ञ डॉक्टर भूषण चौधरी यांचं चौधरी त्वचारोग क्लिनिक, गली नंबर 4, पाड बाजार, धुळे. फोन 235 570. अल्पशा विश्रांतीनंतर धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. शिक्षण घेतल्यास माणसाला महात्म्य आणि महत्त्व प्राप्त होते असे बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलंय. त्यामुळे प्रत्येकाने आपला आणि आपल्या समाजाचा सामाजिक स्तर उंचवायचा असेल तर प्रत्येकाने मूल्याधिष्ठित शिक्षणाचा ध्यास द्यावा असे मत प्राध्यापक लक्ष्मण ढोबळे यांनी व्यक्त केले. बहुजन रयत परिषदेच्या उत्तर महाराष्ट्र शाखेतर्फे अध्यापन करतानाच विविध उपक्रम राबवित समाजाला उन्नत करण्याचा प्रयत्न करणाऱ्या शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी प्राध्यापक ढोबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. बहुजन रयत परिषदेच्या उत्तर महाराष्ट्र शाखेतर्फे आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण झाले. धुळे शहरातील स्वामीनारायण मंदिराच्या आवारात असलेल्या सभागृहात पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम झाला. यावेळी माजी मंत्री प्राध्यापक लक्ष्मण ढोबळे यांच्यासह खासदार डॉ सुभाष भामरे, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, रयत परिषदेच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा कोमल साळुंके, प्रदेशाध्यक्ष रमेल गालफाळे, प्रदेश महासचिव रवींद्र वाकळे, ज्ञानेश्वर सुरवाळे, साहेबराव शुंगारे, जिल्हा परिषद सदस्य रामभदाणे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातून निवृत्त झालेले शिक्षण विस्तार अधिकारी पुष्पराज शिंदे, पी झेड रणदिवे यांना छत्रपती शाहू सेवापूर्ती पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. याशिवाय रवींद्र काशीनाथ पाटील, नवीनचंद्र भदाणे, संगीता मराठे, प्रभाकर मेटकर, राजेंद्र भामरे, बापू पारधी, रामकृष्ण नेरकर, योगेश नेरकर यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी उपस्थित शिक्षकांशी संवाद साधताना प्राध्यापक लक्ष्मण ढोबळे म्हणाले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाचे महत्त्व स्पष्ट केले आहे. शिक्षणाशिवाय आपला उद्धार होणार नाही, त्यामुळे मागासवर्गाने शिक्षणाच्या प्रभावात येण्यासाठी काही तरतुदी केल्या आहेत. आज आपण त्याचा लाभ घेतला पाहिजे आणि विकासाच्या वाटेवर आलो पाहिजे. बहुजन रयत परिषद ही संघटना सामाजिक आहे. या संघटनेच्या माध्यमातून समाजाची सेवा करण्याची संधी चळवळीच्या माध्यमातून उपलब्ध होते. हे संघटनेच्या कार्यकर्त्यांचे यश आहे. रयत परिषदेचे सध्याचे पदाधिकारी आणि भविष्यातील पदाधिकारी शिक्षण क्षेत्राबाबत अधिक जबाबदारीने काम करतील अशी आपली धारणा असल्याचे प्राध्यापक लक्ष्मण ढोबळे यांनी स्पष्ट केले. सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये समाज प्रबोधनाचं काम करते. गेल्या 22 वर्षापासून आदरणीय प्राध्यापक ढोबळे साहेबांच्या माध्यमातून समाज संवाद अभियान, प्रबोधन यात्रा आणि समाजाशी जोडणारा प्रत्येक मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात केरळमध्ये पाऊस दाखल होईल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी शेती कामांना वेग दिलाय. मशागत केलेल्या जमिनीचे सपाटीकरण करणे, काडी कचरा जमा करणे यासह अन्य कामे शेतकरी करतायत. तसेच आठवडे बाजारात शेती साहित्य खरेदीसाठी शेतकरी दिसतायत. परंतु तापमान जास्त असल्याने पाहिजे त्या प्रमाणावर व्यवसाय होत नाही. तापमानाचा पारा कमी झाला की शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात शेती साहित्य खरेदीसाठी गर्दी होईल असं विक्रेत्यांचं म्हणणं आहे. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात केरळमध्ये पाऊस दाखल होईल असा हवामान खात्याचा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी शेती कामांना वेग दिला आहे. मशागत झालेल्या जमिनीचे सपाटीकरण करणे, काडी कचरा जमा करणे यासह अन्य कामे शेतकऱ्यांनी हाती घेतली आहेत. तसेच आठवडे बाजार असल्याने बहुसंख्य शेतकरी बाजार शेती साहित्य खरेदीसाठी हजेरी लावली. शेती कामासाठी लागणारे कुदळ, पावडा, विळा तसेच अन्य साहित्य खरेदीसाठी शेतकरी बाजारात येत आहेत. परंतु तापमानाचा पारा जैसे ते आहे, त्यामुळे पुरेसा व्यवसाय होत नाही. दुपारी सर्वत्र शुकशुकाट असतो. गेल्या 2 वर्षांपासून सर्वच बंद असल्याने व्यवसाय होऊ शकला नाही. त्यामुळे यंदा तापमानात घट झाली की शेतकरी मोठ्या प्रमाणात बाजारात साहित्य खरेदी करण्यासाठी येतील असा आशावाद शेती साहित्य विक्री करणाऱ्या विक्रेत्याच आहे. उद्योग चालू राहिला त्याच्यासाठी काठ्या विक्रीला आलेले, काठ्या इट्टी आमच्याकडे राहतात. शेतकरी वस्तू विक्रीला आणलेले जे 50 ची बी 60 ची बी
शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले राहण्यासाठी मौखिक आरोग्य महत्त्वाचे आहे. चेहऱ्यावरील हास्य देखील तितकंच महत्त्वाचं असतं. हसताना दंतपंक्तीचे दर्शन घडते तेव्हा आपल्या दातांचे आरोग्य चांगलं असणं गरजेचं आहे. अनेक जण दातांच्या आरोग्याची पुरेशी काळजी घेत नाहीत, त्याचे परिणाम शारीरिक स्वास्थ्यावर होतात हे लक्षात घेणं गरजेचं आहे. मौखिक आरोग्याची वेळीच काळजी घ्यावी असा संदेश धुळ्यात झालेल्या कार्यशाळेत देण्यात आला. धुळे शहरातील इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सभागृहात आधुनिक दंत उपचार पद्धती या विषयावर कार्यशाळा झाली. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते. धुळे शहरातील जेल रोडवर असलेल्या IMA सभागृहात दंत शल्यचिकित्सकांसाठी रविवारी कार्यशाळा झाली. कार्यशाळेचे उद्घाटन सचिव डॉ पराग तारगे यांच्या हस्ते झाले. व्यासपीठावर डॉ विशाल वाणी, डॉ नितीन पाटील, डॉ कविता नांदेडकर, डॉ मनोज जोशी, डॉ नितीन बिराडे, डॉ जय गोयल, डॉ दीपक मटाणी, डॉ रोहित वाणी उपस्थित होते. या कार्यशाळेत धुळे जिल्ह्यासह नंदुरबार, नाशिक आणि जळगाव जिल्ह्यातील अनेक दंतचिकित्सक उपस्थित होते. यावेळी डॉ पराग तारगे म्हणाले, शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले राहण्यासाठी मौखिक आरोग्य चांगले राहणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी वेळोवेळी तपासणी करावी. दातांची निगा राखली तर अन्नपचन प्रक्रिया चांगली होते. वैद्यकीय क्षेत्रात सतत संशोधन सुरू असते. मौखिक आरोग्याबाबत नवीन उपचार पद्धती विकसित झाल्या आहेत, त्याचा शल्यचिकित्सकांनी अवलंब करावा. मौखिक आरोग्याची काळजी घेणाऱ्या डॉक्टरांनी रुग्णांवर उपचार करताना त्यांचे हास्य कसे आणि किती सुंदर होईल याचा जास्त विचार केला पाहिजे असा सूर या कार्यशाळेत मान्यवर दंतचिकित्सकांनी व्यक्त केला. नाशिक येथून मी धुळ्याच्या इंडियन डेंटल असोसिएशनमध्ये रेस्टोरेटिव्ह डेंटिस्ट्री आणि कॉस्मेटिक डेंटिस्ट्री या विषयावर एक ट्रेनिंगसाठी लेक्चर घेण्यासाठी आलो आहे. याच्याने धुळ्यातल्या डॉक्टरांना एक चांगल्या क्वालिटीचे दातांच्या रंगाचे फिलिंग्स करून पेशंटला दंत सौंदर्य कसं वाढवता येईल याबद्दल मार्गदर्शन केलं आहे. त्यामुळे धुळ्यातील पेशंट्सला याचा नक्कीच फायदा होईल आणि किडलेले दात चांगले करून दाताच्या रंगाचे करून चांगलं स्माईल वगैरे इम्प्रूव्ह करून ते दणकट आणि टिकाऊ कसे असतील याचा 100% फायदा होईल. वर्कशॉप आम्ही आज अटेंड केला. तो केल्यानंतर आम्हाला आमच्या डेंटल प्रॅक्टिसमध्ये असे जे पेशंट आहेत ज्यांचे दातांचे प्रॉब्लेम आहेत, ज्यांचे पिडलेले समोरचे दात पिडलेले आहेत किंवा पाठीमागचे दात पिडलेले आहेत, त्याच्यामध्ये सरांनी सांगितलेल्या ज्या पद्धती आहेत त्याच्यानं आम्ही आमचं काम करून पेशंटला त्यांचे दातांचे सौंदर्य वाढवण्यासाठी नक्कीच आम्ही 100% मदत करू शकतो. धन्यवाद. अजून काही बातम्या आपण अल्पशा विश्रांतीनंतर. मेक इन इंडियाचं स्वप्न आम्ही साकारलंय. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मॉड्युलर फर्निचरची निर्मिती आपल्या धुळे शहरात. धुळे शहराच्या औद्योगिक वसाहतीत इंडवूड फर्निचर या कंपनीत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या फर्निचरची निर्मिती. 8x4 फुटाच्या 900 प्लायचं उत्पादन 24 तासात करण्याची क्षमता असणाऱ्या CNC मशीन्स आता आपल्या धुळे शहरात. सर्व मशिनरी, रॉ मटेरियल आंतरराष्ट्रीय दर्जाचे. मॉड्युलर किचन, होम फर्निचर, ऑफिस फर्निचर, अगदी तुम्हाला हवं तसं. कंपनीचा 2000 चौरस फुटांचा उत्कृष्ट डिझायनिंग स्टुडिओ, सुमारे 20,000 चौरस फुटाचे शॉप फ्लोअर, सुमारे 8,000 चौरस फुटाचे अद्ययावत शोरूम, 3D व्ह्यूसह कस्टमाईज कामे केली जातात. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या CNC टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने तुमच्या फर्निचरची निर्मिती. मॉड्युलर किचन, डायनिंग टेबल, सोफा सेट, TV युनिट, ऑफिस फर्निचर, ऑफिस चेअर्स, सर्व काही एकाच ठिकाणी. वाजवी किमतीत उच्च प्रतीचं फर्निचर घ्या. संपर्क इंडोवूड फर्निचर, प्लॉट नंबर D77-78, MIDC अवधान धुळे. मोबाईल 94230-84148, 77-670-021-48. घर आणि कार्यालयाच्या सजावटीसाठी धुळे शहरातील भव्य दालन म्हणजे सीमा हँडलूम. सप्तरंगी दर्जेदार आकर्षक पडदे, पडद्यांसाठी लागणारे मजबूत रॉड, रुवाबदार सोफ्यासाठी सर्वोत्कृष्ट मटेरियल आणि मनपसंद कापड, सोफ्यासाठी शनील प्लेन लेदर क्लॉथ, उत्कृष्ट रंगसंगती असलेले बेडशीट्स, साखर झोपेची अनुभूती देणाऱ्या गाद्या, सोलापुरी चादरींपासून इतर आकर्षक चादरींची भरपूर व्हरायटी, मुलायम कापसाच्या पिलो कव्हर, एअर पिलो उपलब्ध, बेबी पिलो, बेबी टॉवेल्स, बेबी ब्लँकेट्स, हॉपीस घर प्रशस्त करणारे कार्पेट, मजबूत आणि टिकाऊ डोअर मॅट,
चला गुणवत्तापूर्ण खरेदीसाठी सीमा हँडलूम हाऊस पारा रोड धुळे. दूरध्वनी 0252-237-287. धुळे जिल्ह्यात ठिबक सिंचन क्षेत्रात गुणवत्तापूर्ण विश्वासाच्या एक तपाची परंपरा. श्री स्वामी समर्थ इरिगेशन तर्फे शेतकऱ्यांना सुवर्ण संधी. जुनी ISI मार्क असलेली ठिबक नळी द्या आणि नवे नळी बंडल घेऊन जा फक्त 700 रुपयात. ठिबक सिंचनासाठी लागणारे सर्व साहित्य होलसेल दरात मिळेल. प्रोप्रायटर नितीन पाटील, हॉटेल व्यंकटेश नगाबारी जवळ देवपूर धुळे. फॅक्टरी पत्ता श्री स्वामी समर्थ इरिगेशन, प्लॉट नंबर G17, MIDC अवधान धुळे. मोबाईल क्रमांक 79724-94499 आणि 95279-0-94-61. अल्पशा विश्रांतीनंतर धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. धुळे जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्राचे नावलौकिक जागतिक पातळीवर झळकवत येथील सुप्रसिद्ध स्त्री रोगतज्ञ डॉक्टर आराधना भांबरे यांनी अत्यंत प्रतिष्ठेच्या मेंबर ऑफ रॉयल कॉलेज ऑफ ऑब्स्टेट्रिशियन अँड गायनेकोलॉजिस्ट ही पदवी प्राप्त करीत आंतरराष्ट्रीय स्तरावर गोल्ड स्टँडर्ड स्थापित केले आहे. विशेष म्हणजे डॉक्टर आराधना भांबरे या धुळ्याच्या खासदार तथा सुप्रसिद्ध कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर सुभाष भांबरे यांच्या त्या स्नुषा तसेच उत्तर महाराष्ट्रात नावाजलेले खान्देश कॅन्सर केअर सेंटरचे प्रसिद्ध कॅन्सर सर्जन डॉक्टर राहुल भांबरे यांच्या पत्नी आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीचे यश संपादन करणाऱ्या डॉक्टर आराधना भांबरे यांचा नुकताच लंडन येथे पदवी प्रदान करून सन्मान करण्यात आला. रॉयल कॉलेज ऑफ ऑब्स्टेट्रिशियन्स अँड गायनाकॉलॉजिस्ट ही जगभरातील स्त्रीरोगतज्ञ फेलो आणि सदस्यांची आंतरराष्ट्रीय संस्था आहे. या संस्थेचे सदस्यत्व मिळवण्यासाठी अतिशय कठीण MRCOG ही परीक्षा द्यावी लागते. या परीक्षेचे भाग असतात ज्यात बहुतांश डॉक्टर पहिला अथवा दुसरा भाग पार करू शकत नाहीत. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर मेंबर ऑफ रॉयल कॉलेज ऑफ ऑब्स्टेट्रिशियन्स अँड गायनाकॉलॉजिस्ट ही पदवी मिळते. ही पदवी आंतरराष्ट्रीय स्तरावर गोल्ड स्टँडर्ड म्हणून मानली जाते. यांच्या अभ्यासक्रमावर आधारून युरोप, ऑस्ट्रेलिया आणि जगभर स्त्रीरोग वैद्यकीय परीक्षा आधारित आहेत. ही पदवी मिळाल्यावर एक स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून इंग्लंडला प्रॅक्टिस करता येते. शिवाय दुबई आणि इतर आखाती देशांमध्ये या तज्ज्ञांना खूप मागणी आहे. स्त्रीरोग वैद्यकीय शिक्षणातील या कॉलेजचा अभ्यासक्रम, त्याचे नेतृत्व हे अनन्यसाधारण आहे. धुळ्यातील स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर आराधना भांबरे यांनी ही पदवीमध्ये संपादन केली असून त्या नुकत्याच लंडनहून पदवीदान समारंभास उपस्थित राहून आल्या आहेत. डॉक्टर आराधना यांना पदव्युत्तर परीक्षेतही सुवर्ण पदक मिळाले होते. पदवीनंतर त्यांना इंग्लंड आणि दुबई येथे अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत. परंतु त्या आणि त्यांचे पती डॉक्टर राहुल सुभाष भांबरे यांनी धुळ्यातल्या जनतेची सेवा करून रुग्णांना जागतिक दर्जाच्या वैद्यकीय सुविधा देण्याचा निश्चय केला आहे. संपूर्ण खान्देशमधील त्या पहिल्या MRCOG पदवीधारक आहेत. सुप्रसिद्ध कॅन्सर सर्जन व संसदरत्न खासदार डॉक्टर सुभाष भांबरे यांच्या त्या स्नुषा आहेत. शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले राहण्यासाठी विद्यार्थ्यांनी विविध खेळ आणि त्यांची कौशल्ये प्राप्त करावीत. खेळाच्या माध्यमातून व्यक्तिमत्व विकास होतो. शिवाय खेळाच्या माध्यमातून स्वतःचे भवितव्य देखील घडवता येतं असं मत जिल्हा पातळीवरील उशु अजिंक्यपद स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी मान्यवरांनी व्यक्त केलं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक आघाडीचे कार्याध्यक्ष तेजस गोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत या स्पर्धेचे उद्घाटन झाले. धुळे जिल्हा रुशू असोसिएशनतर्फे जिल्हास्तरीय अजिंक्यपद स्पर्धा घेण्यात आली. संतोषी माता मंदिर चौकातील कल्याण भवनात सकाळी 11:00 सुमारास या स्पर्धेचे उद्घाटन झाले. यावेळी संघटनेचे कार्याध्यक्ष दिलीप निकम, अविनाश लोकरे, संदीप बाविस्कर, सचिव राहुल वर्वे, अध्यक्ष दत्तात्रय बर्वे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. जिल्हा पातळीवर अजिंक्यपद स्पर्धेसाठी निरनिळ्या वयोगटातील अनेक खेळाडू सहभागी झाले होते. यावेळी प्रमुख उपस्थिती असलेले तेजस गोटे म्हणाले, मागील 2 वर्षात कोरोनाचा संसर्ग होता, त्यामुळे एकत्र येण्यावर निर्बंध होते. साहजिकच मैदानी खेळ बंद राहिले. या काळात विद्यार्थी अभ्यास आणि खेळासाठी मोबाईलवर अवलंबून होते. पण सतत मोबाईल हाती असल्यामुळे मुलांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम झाल्याचे दिसू लागले आहे. तेव्हा सुदृढ शरीर आणि आरोग्यसंपन्न जीवन जगण्यासाठी प्रत्येकाने आपल्या आवडीच्या खेळात रमायला हवे. खेळामुळे शरीराचा व्यायाम होतो, व्यक्तिमत्वाचा विकास होतो, शिवाय सांघिक भावना वाढीस लागते.
समाजाशी एकरूप होण्यासाठी खेळ आणि मैदान महत्त्वाचे आहे. माजी आमदार अनिल गोटे यांनी क्रीडांगण विकासासाठी प्रयत्न केले आहेत. यापुढे देखील खेळ आणि मैदानांच्या विकासासाठी आम्ही प्रयत्न करीत राहू असे आश्वासन तेजस गोटे यांनी दिले. क्रीडा मार्गदर्शक गुरुदत्त चव्हाण म्हणाले, पूर्वीच्या आणि आताच्या परिस्थितीत बदल झाला आहे. खेळाच्या माध्यमातून व्यक्तिमत्वाचा विकास करताना भवितव्य देखील घडविता येते. खेळामुळेच माझे भवितव्य घडले आहे. खेळाचा आणि स्वतःचा विकास करायचा असेल खेळाचे कौशल्य विकसित केले पाहिजे. स्पर्धेत खेळताना विजयी होण्यापेक्षा आपल्याला आणि खेळ पाहणाऱ्याला आनंद मिळाला पाहिजे. अशा प्रकारचा खेळ स्पर्धेत झाला पाहिजे असेही गुरुदत्त चव्हाण म्हणाले. ज्यांच्या हस्ते आपल्या स्पर्धेचं उद्घाटन होणार आहे, जे आपले सगळ्यांचे परिचित व सगळ्यांना आपल्याला नेहमी त्यांचं मोलाचं मार्गदर्शन असतात, व खेळासाठी असो व शिक्षणासाठी किंवा इतर कुठल्याही गोष्टीसाठी नेहमी सगळ्यांकडे आपल्या मदतीला पुढाकार घेणार आहे. आपले सगळ्यांचे म्हणजे आपल्या सगळ्यांचे लाडके त्याचे सपोर्ट होते. ते आजच्या आपल्या स्पर्धेचे उद्घाटन तसेच जिल्हा क्रीडा कार्यालयाचे क्रीडा मार्गदर्शक माननीय श्री गुरुदत्त चव्हाण सर या ठिकाणी या दोघांचं आगमन झालंय. आपण तसेच या अविनाश कोविंद सर यांचे आगमन झाले. पुन्हा एक नजर आजच्या प्रमुख घडामोडींवर. या बातमीपत्राचे प्रायोजक होते सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स, नीतीराज इंजिनियर्स, इंडोवूड फर्निचर, MIDC अवधान धुळे, कल्याण इलेक्ट्रॉनिक्स 57 महापालिका कॉम्प्लेक्स झाशीराणी पुतळ्याजवळ धुळे, सीमा हँडलूम हाऊस. सीमा हँडलूम म्हणजे घर आणि ऑफिस सजावटीचं सर्वोत्तम स्थान. श्री स्वामी समर्थ इरिगेशन, जुनी ISI मार्क असलेली ठिबक नळी द्या आणि नवे नळी बंडल घेऊन जा. डॉक्टर भूषण चौधरी यांचं चौधरी त्वचारोग क्लिनिक, गली नंबर 4, पाट बाजार, धुळे. केंद्र सरकारची अमृत आणि स्मार्ट सिटी योजना सबसेल फेल ठरल्या. खासदार सुप्रिया सुळे यांचा पत्रकार परिषदेत केंद्र सरकारवर हल्ला बोल. मुंबई आग्रा महामार्गावरील पूर्मेपाडा शिवारात सोमवारी रात्री विचित्र अपघात. ट्रकने रस्ता दुभाजक तोडून क्रुझरला चिरडले. महिलेसह 3 ठार, 7 जखमी. मे महिना अर्धावर गेला असल्याने शेतकऱ्यांकडून खरीपाची तयारीला वेग. शेती साहित्य खरेदीसाठी शेतकरी बाजारात. धुळे जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्राचा नावलौकिक जागतिक पातळीवर झळकवत येथील सुप्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर आराधना भांबरे यांना लंडन येथे पदवी प्रदान करून केले सन्मानित. आणि शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले राहण्यासाठी विद्यार्थ्यांनी विविध खेळ आणि त्यांची कौशल्य प्राप्त करावीत. मान्यवरांचा जिल्हा वुशू अजिंक्यपद स्पर्धेत खेळाडूंना संदेश. तापमान. धुळे शहरासह जिल्ह्याचे मंगळवारी कमाल तापमान 42.8 तर किमान तापमान 22 सेल्सिअस होते. हवेतील आर्द्रतेचे प्रमाण सकाळी 43 तर दुपारी 12% होते. याबरोबरच आजचं धुळे TV बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया बातमीपत्राच्या पुढील प्रसारणात. नमस्कार. पण पाहत आहात धुळे TV, आपली बातमी आपल्या पडद्यावर.